आग विजवताना अग्निशामक दलाचे जवान रावसाहेब सलगर हे जखमी झालेत मोहोळ मंद्रुप बायपास रस्त्यावर कुरुल इथं ट्रॅव्हलर कंटेनरला मोठी आग लागली होती पालिकेच्या अग्निशमन प्रतिबंधक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवलं दरम्यान या आगीवर पाण्याचा मारा करताना अग्निशमन दलाचे जवान रावसाहेब सलगर हे जखमी झाले त्यांच्या डाव्या हाताला अकरा टाके पडले मात्र जखमी झालेल्या जवानाकडं महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केलं उपचार करण्यासाठी कोणतीही मदत महापालिकेनं केली नाही एकीकडं जवान जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवतात मात्र पालिका प्रशासन जखमी जवानांची साधी विचारपूसही करत नाही हे दुर्दैवी म्हणावं लागेल दरम्यान जखमी जवानावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले